लोकसभेमध्ये आज 3 नवे गुन्हेगारी कायदे मंजूर करण्यात आले. या कायद्यांमुळे इंडियन पिनल कोड आणि CRPC मध्ये अनेक बदल होणार आहेत. समजून घेऊयात यामुळे नेमकं काय काय बदललंय. इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेले गुन्हेगारी कायदे बदलण्याचा महत्वाचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. याबाबतचे 3 गुन्हेगारी कायदे लोकसभेत मंजूर करण्यात आलेत. इंग्रजांच्या काळापासूनचे जुने कायदे बदलण्यात आलेत, तर नवे कायदे आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. नव्या गुन्हेगारी कायद्यांमध्ये नेमकं काय आहे, तर इंग्रजांच्या काळातील राजद्रोहाचा कायदा रद्द झालाय. देशाच्या सुरक्षेला अथवा संपत्तीला धोका निर्माण केल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल. सशस्त्र विरोध किंवा बॉम्बस्फोट केल्यास तुरुंगवास. देशाला विरोध करणाऱ्याला शिक्षा होणार. 18 वर्षांखालील मुलीवर अत्याचार प्रकरणी जन्मठेप किंवा फाशी. गँगरेपच्या दोषींना 20 वर्षांची शिक्षा किंवा आजन्म जन्मठेप. मॉब लिंचिंग प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा. गाडी चालवताना अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये नेल्यास कमी शिक्षा. हिट अँड रन प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा. पोलिसांची जबाबदारी नव्या कायद्यात निश्चित. पोलिसांनी आरोपीला अटक झाल्यानंतर कुटुंबियांना कळवणं बंधनकारक. 90 दिवसात खटल्यात काय झालं याची माहिती आरोपीला द्यावी लागणार. आरोपी परदेशात पळून गेले असतील, 90 दिवसात हजर झाले नाहीत, तर अनुपस्थितीत खटला चालणार. बलात्कार करणे मात्र से पॉक्सो की सभी धाराएं ये न्याय संहिता के माध्यम से लागू हो जाएगी और उनको 18 वर्ष से कम आयु की बच्चियों के मामले में आज जीवन कारावास और मृत्यु दंड का प्रावधान हमने किया है. मान्यवर, उनको फांसी की सजा. गैंग रेप के मामलों में 20 साल की सजा या जिंदा रहने तक की सजा का प्रावधान किया है और 18 वर्ष से कम उम्र की स्त्री के साथ बलात्कार में फिर से फांसी की सजा को हमने यहाँ पर रखा है. न्यायालयीन प्रक्रियेला वेग आणण्याचा प्रयत्न सुद्धा नव्या कायद्यांमुळे होणार आहे. ज्या कोर्टात खटला सुरू आहे त्यांना 3 वर्षात निर्णय द्यावाच लागेल. खटला संपल्यानंतर 43 दिवसात न्यायाधीशांना निर्णय देणं बंधनकारक. निर्णय दिल्यानंतर 7 दिवसात शिक्षा सुनवावी लागेल. दया याचिका आता दोषी सुद्धा दाखल करू शकणार. सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळल्यानंतर 30 दिवसात दया याचिका दाखल करण्याची मुदत. सहमती से बलात्कार में 15 वर्ष की जो आयु डाली थी उसको बढ़ाकर हमने 18 साल किया है. तो 18 साल से कम आयु की बालिका के साथ कोई भी कुछ करेगा तो माइनर रेप के दायरे में घुस जाएगा. या नव्या कायद्यांमुळे इंडियन पिनल कोड आणि CRPC मोठे बदल होणार आहेत. अनेक कलम आणि शिक्षांची तरतूद बदलणार. IPC 511 कलमांपैकी आता केवळ 356 राहणार. 175 कलमांमध्ये बदल, 8 नव्यानं सामील. IPC 22 कलम संपुष्टात. CRPC केवळ 533 कलम राहणार. CRPC 160 कलम बदलणार, 9 नव्यानं सामील. चौकशी ते खटल्यापर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला मंजुरी. लोकसभेत हे 3 नवे गुन्हेगारी कायदे मंजूर झाल्यानंतर आता ते राज्यसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येतील. राज्यसभेत मंजुरीनंतर या कायद्यांना अंतिम मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार आहे. दिल्लीहून शिवाजी काळेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.